आज आपण परसेंटेज वर आणि काय प्रोग्राम बघणार आहोत, प्रॉब्लेम बघणार आहोत शेकड्यावर. तर पहिल्यांदा आपण काय करूया, मी काय करतो दोन तीन प्रकारचे तुम्हाला दाखवतो आणि एक लेक्चर होईल त्याच्यामध्ये राहिले ते मी काय करणार आहे दाखवणार आहे. लक्षात पण त्याच्यामध्ये परफेक्ट करूया. आता पर्सेंटेज म्हणजे काय, पर्सेंटेज म्हणजे कायम हंड्रेड वर काढला, कशावर काढला समजा हंड्रेड आपण बघितलं त्या दिवस थोडक्यात, तर हंड्रेड वर पर्सेंटेज काढला. आता आपल्याला असे क्वेश्चन विचारते की फाइंड आउट टेन पर्सेंट ऑफ 120 असे पण क्वेश्चन विचारते. आपण त्या दिवस काय बघितलेलं फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन बघितलेलं. आज आपण काय करायचं, पर्सेंटेज ऍक्च्युली कसं काढायचं ते आपण बघणार. तर आपल्याला काय सांगितलं, टेन पर्सेंट ऑफ 120 म्हणजे जर 10% म्हणजे 100 चं 10 तर 120 चं किती असणार. मग मी काय करतो, 100 वर आपल्याला 10% तर 120 चं किती हे आपल्याला काढायचं. तर जनरली काय करायचं बघा, असं जर विचारलं तर 120 क्रॉस मध्ये असं गुणाकार, तिरका गुणाकार करायचा आणि भागीने 100 करायचा, हे खाली घ्यायचं. हे गेले 10% ऑफ 120 म्हणजे काय झालं सांगा, 12 आन्सर काय झालं सांगा, 12. मग तुम्हाला असं पण विचारलं जा होईल पण विचारलं जाईल की एखादी वस्तू 10% प्रॉफिटने विकली, नफ्याने विकली, एखादी वस्तू काय केली समजा 10% प्रॉफिटने विकली, त्याची किंमत किती होती, कॉस्ट प्राइस किती होती, 120 होती. मी छापील किंमत त्याची 120 होती, ती 10% त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदीची किंमत काय होती समजा 120 होती, ती आपण 10% नफ्याने विकली तर ती कितीला विकली, तर 10% नफा म्हणजे आपल्याला किती मिळाला समजा 12 मिळाला. आपण काय करणार, 120 + 12 काय म्हणा समजा 132 त्याची प्राईस होणार. क्लिअर समजलं, मी परत एकदा सांगतो का, 10% ऑफ 120 म्हणजे आपण किती काढलं, 12. हे 12 रुपये आपल्याला नफा होतो, फायदा होतो, प्रॉफिट होतो. म्हणजे ती विकतो कितीला आपण, तर 120 + 12 म्हणजे आपण विकतो कितीला सांगा, 132 विकतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतो समजा पर्सेंटेज काढू शकता. एकाच प्रॉब्लेम मध्ये मी दोन तीन प्रकारे तुम्हाला काय केलं, म्हणजे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मी दोन तीन प्रकारचं तुम्हाला दाखवलं, 10% कसं करायचं, किंवा समजा तुम्हाला असं सांगितलं की ती 10% तोट्यात विकली, लॉस मध्ये विकली, तर आपण काय करणार आहे, आपल्याला मिळालेलं किती मगाशी 12, 10% म्हणजे 12 मिळालेलं, ह्याच्यातनं मी काय करणार, मायनस करणार, म्हणजे मला काय मिळणार, कितीला विकली आपण ती 108 विकली. 10% प्रॉफिट म्हणजे त्याच्यामध्ये मिळवायचं नफा असेल तर, आणि तोटा झाला तर 10% जी आपण अमाऊंट काढणार आहे ती त्याच्यातनं काय करायची, मायनस करू. आता पुढचा प्रॉब्लेम आहे ना, तो कॅल्क्युलेशन करायची काही गरजच नाही आहे. आपल्याला काय विचारलंय बघा, 50% ऑफ 50 म्हणजे काय करायचं, 50% म्हणजे हाफ म्हणजे 100 असेल त्याचा हाफ, तसं 50% ऑफ 50 म्हणजे काय होणार समजा, 50 हाफ करायचं किती मिळणार असं, 25. इथे काय करायची गरज नाही, पण आपण काढलं तरी चालू शकेल बघा, 100 मध्ये आपल्याला किती पर्सेंट, 50% हे पर्सेंट आहे, तर 50 किती, तर मला सांगतात आपण काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे, 50 × 50 / 100 हे शून्य गेलं, हे शून्य, हे शून्य, शून्य, 25. हे 20 पण काढू शकता बघा, 50% ऑफ 50 50% म्हणजे 100 आणि 50 पण हाफ करायचं, 50 हाफ काय होतं सांगा, 25 होतं, हे काढायची आपल्याला काही नाही गरज नाही. तिसरा प्रॉब्लेम आहे तो बघा, 40% ऑफ 20 kg तर किती होतं, तर मी काय करतो बघा, काही बदलायची गरज नाही, ती फक्त काय बदलणार समजा, हे वरचा बदलणार, मी सगळंच बदल हे करतो. पण आपण काय केलं, मगाशी जिथे 50% लिहित होतो ना, तिथे आपण 40% लिहिलं, हे 40 लिहिलं. कशाचं काढायला सांगितलं आपल्याला समजा, 20 kg 40% काढायला सांगितलं. मग मी काय केलं, 100 ला 40, 20 ला किती, तर मी काय करणार, 40 × 20 करणार, 100 हे केलं, हे केलं, हे शून्य केलं, हे केलं, हे किती मिळतं आपल्याला, 40% ऑफ 20 kg म्हणजे किती मिळणार समजा, 8 kg मिळणार. एकदम 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 काय बघा, सिंपल आहे. पुढचा प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला पहिल्या प्रॉब्लेममध्ये सांगितलेला की 10% प्रॉफिट कसं काढायचं वगैरे. तसंच आपण काय करतोय, एखादी वस्तूची किंमत समजा सेलिंग प्राईज म्हणण्यापेक्षा काय म्हणूया, कॉस्ट प्राईज, म्हणजे खरेदीची किंमत, कॉस्ट प्राईज त्याची 220 आहे, ती आपल्याला 20% प्रॉफिटने विकायची आहे, तर त्याची शापील किंमत किती असायला पाहिजे, सेलिंग प्राईज किती असायला पाहिजे. ओके, तर आपल्याला काय होते बघा, 100 वर किती प्रॉफिट पाहिजे, 20% पाहिजे, 20% पाहिजे, तर 220 वर किती पाहिजे, हे तुम्ही पहिल्यांदा लिहित चला बघा, हे परफेक्ट करा बघा, हा गोल्डन फॉर्म्युला आहे,
इथे क्वेश्चन मार्क यायला पाहिजे काय हां मग आपण इथे क्वेश्चन मार्क म्हणजे काय आलं सांगा त्याचा आन्सर करा आपण काय करतो सांगा 220 इनटू 20 डिवाइडेड बाय 100 काय झालं सांगा 44 44 रुपये ज्यादा विकायला पाहिजे तर ज्यादा विकायला पाहिजे म्हणजे शापून किंमत काय असेल म्हणजे सांगा 220 प्लस 44 असेल म्हणजे म्हणजे काय झालं सांगा 264 तर जरी लक्षात घ्या 20% प्रॉफिट 100 रुपयाची वस्तू आपण 120 ला विकणार आहे 200 ची वस्तू आपण कितीला विकणार आहे 40 रुपीज व्यक्तीने मिळणार आणि 20 आहे मग त्याच्यावर आणि 4 रुपये मिळणार पण ते असं काढत बसायचं नाही तर काय करायचं 100 रुपयेवर 20 रुपीज फायदा तर 220 वर किती फायदा तर 44 असायला पाहिजे मग ती आपण काय करणार आहे आपण घेतलेली वस्तू एवढ्याला त्याच्यामध्ये आपला फायदा पाहिजे म्हणून 44 रुपीज ऍड करतो आणि विकताना कितीला विकतो सांगा 264 ला विकतो आपण ओके तर आता आपल्याला काय करायचं आणि एक प्रॉब्लेम बघायचा आहे हे परफेक्ट करा बघा कारण स्कॉलरशिपची परीक्षा देताना आपल्याला थोडा काय करावं लागेल विचारच करावा लागेल रेडीमेड जसे पुस्तकामध्ये जे दिलेले असतात तेवढेच येत नाही तर वेगवेगळ्या प्रकारे ते विचारू शकता त्यामुळे पर्सेंटेज तुम्ही काय करा परफेक्ट करा की तुम्ही 6वी 7वी 8वी सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे त्यामुळे इथेच काय करण्याचं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा आता पाचवा प्रॉब्लेम काय आहे तुम्ही तुला सांगतो माझ्याकडे 50 मँगोज आहेत आणि 20% मँगो मी दुसऱ्याला कोणाला तरी दिले तर माझ्याकडे किती मँगो राहिले हे आपल्याला फाइंड आउट करायचे 50 मँगोज होते माझ्याकडे 20 मँगोज मी काय केलं माझ्या मित्राला दिले तर माझ्याकडे किती मँगोज राहिले ते मला काढायचे तर आपण काय करायचं मग असतात 100 वर 20 तर 50 वर किती 100 असताना आपण 20 देतो इथे पण तुम्ही डायरेक्टली काढू शकता बघा 100 चं 20 100 चा हाफ 50 झालं 20 हाफ काय होणार आहे 10 इथं 20 पण काढू शकता लक्षात आहे पण आपण असं काढूया आपण काय करणार आहे असा गुणाकार करणार आहे डिवाइडेड बाय 100 1 1 1 1 गेलं 10 आमचं काय आलं म्हणजे 10 मँगो मी दुसऱ्याला देणार आहे क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारलं की तुमच्याकडे किती शिल्लक मँगो राहणार आहे मी त्याच्यात 10 दिले हे पण कॅल्क्युलेट करायची गरज नाही तुम्ही सांगू शकता डायरेक्ट माझ्याकडे किती राहिले मँगो 40 मँगोज राहिले अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू परत एकदा लक्ष घ्या 50 मँगोज पैकी आपण काय दिले 20 मँगोज दिले 20 मँगो कोणाला तरी दिले मँगोज आणि तर आपल्याकडे किती राहिले असं विचारलं तर 40 हे म्हणजे किती दिले ते विचारलं तर 10 आन्सर आणि आपल्याकडे किती राहिले ते विचारलं तर काय करणार आपण 10 त्याच्यातनं मायनस करणार म्हणजे दिले 10 दिले आपल्याकडे 40 राहिले नंतर आपल्याला आणि एक प्रॉब्लेम आहे इथे बघा आपल्याला काय दिलं तर 2000 एका गावाची लोकसंख्या 2000 आहे लक्षात आहे आणि त्याच्यापैकी 1600 जण काय सांगा त्याला लिहिता वाचता येतं पुस्तक लिहिता वाचता येतं तर आपल्याला काय विचारलंय किती पर्सेंटेज लोकांना काय येत नाही अनलिटरेट अनलिटरेट म्हणजे काय असतं सांगा त्याला लिहिता वाचता येत नाही असे किती आहे ते पर्सेंटेज मध्ये काढायला सांगितलं तर मी काय करतो हा थोडासा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे बघा इतरापेक्षा हे जे आपण बघितले त्याच्यापेक्षा वेगळा आहे तर आपण काय करूया पहिल्यांदा 2000 लोकांना काय येतं लिहिता वाचता येतं येत नाही किती जणांना नाही 2000 पैकी सॉरी परत त्या मी प्रॉब्लेम रिपीट करतो का गावामध्ये 2000 लोकसंख्या आहे पॉप्युलेशन आहे ते 2000 आहे त्याच्यापैकी 1600 लोकांना लिहिता वाचता येतं लिटरेट आहेत ते तर आपल्याला काय विचारलंय अनलिटरेट किती पर्सेंट आहेत काय विचारलं किती आहेत काय विचारलं नाही काय विचारलं पर्सेंट विचारलं लक्षात मग मी कसं काढतो बघा तर पहिल्यांदा अनलिटरेट किती आहे ते काढतो एवढ्या लोकांना काय येत नाही समजा लिहिता वाचता येत नाही आता पर्सेंटेज नाही दिलंय पर्सेंटेज काढायला सांगितलं मग मी काय करणार आहे 2000 लोकांपैकी 400 लोकांना येत नाही लिहिता वाचता येत नाही तर 100 लोक असतील कारण आपल्याला पर्सेंटेज काढताना कशावर करायचं असतं सांगा 100 वर करायचं असतं मगाशी आपण वरच्या प्रॉब्लेममध्ये काय करायचो 100 वर घ्यायचो पण मी तुम्हाला काय सांगितलं क्वेश्चन मग कायम इथे यायला पाहिजे मग आपल्याला जे काय काढायचं आहे ते खाली आणायचं आपल्याला काय पर्सेंटेज काढायचं मगाशी पर्सेंटेज आपल्याला द्यायचे मग आपण वर घ्यायचो 100 आपण काय करतो वर घ्यायचो आता इथे बघा मी काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो 400 असा गुणाकार करणार आणि त्याला डिवाइडेड बाय 2000 करणार तर 1 2 1 1 1 1 गेलो
बेग के बेग आम्ही राहिले किती बेग मी चार म्हणजे 20% लोक काय सांगा ज्यांना काय येत नाही सांगा अनलिटरेट आहे मग याचा अर्थ काय झाला सांगा 80% लोक लिटरेट आहेत कारण हे दोन्ही मिळवलं तर काय होतं सांगा 100% होतं त्यामुळे आपण अशा प्रकारे काय करू शकतो सांगा हा थोडासा प्रॉब्लेम वेगळा होता बाकी सगळे जवळजवळ वरचे होते ते काय होते सेम होते अशा प्रकारच्या दोन आणि आपण काय बनवणार वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत ते बघणार आहोत पण पुढच्या लेक्चरला आपण